एनडीटीव्ही असेल, एनडीटीव्ही आहे पहिलं ती ह्यालाच होतं त्यांनी ई टी व्ही मराठी अनादा त्याला काय आम्ही तर रोज बातम्या करतो. आम्ही इथून चाललो होतो असं रस्त्याने, मग ते रस्त्याला प्लॉट दिसला आम्हाला. अरे म्हणजे इकडले आपल्या भागात आपण ऊसाची शेती बघतो, इकडे सीताफळ बरेच दिसते. हा बोलतोय काशीनाथ वाघमारेच आहे की लोकमतला लोकमतवाला ह्याने बऱ्याच दिवसापासून करतात. सुदर्शन सुद्धा शेती रजनीश जोशी सर आता नोकर नसते त्या गोष्टी आहेत ना सगळी. तर तुम्ही जनावर किल्ले काय होती आमच्याकडे कोण नाही आता काय सांभाळायचं वगैरे ह्याच्यामध्ये आम्हाला वेळ मिळत नाही. हैदराबादचा पाऊस सांगा मला. शेतकऱ्याने बऱ्यापैकी जर्शी सगळे बंद केले आता तिकडे सांगत आहे ते बघा दिवसाला ऊस दिसतं पण त्याच्यावर किती लापडे केले बँकेकडे जावं लागते बिल पण लवकर आणि त्याला ते खत घालावं लागते राब करावं लागते आणि ते बिल लागते सगळं. हा त्यांना विचारलं गेलं की 2 लाख भरामध्ये ती 1.5 लाख खर्चामध्ये सांगते तुमच्या नंतर सबसिडी येते की त्याला सबसिडी आहे हो तोपर्यंत शेतकऱ्याला दम निघत नाही की पैसे नसते वाटतं शेपडी घेत आहे तो लेखन येतो 2 लाख 12.5 लाख एवढं हे लोड आता कसं येते 25 मध्ये लई लोड आता मलापर्यंत गेले हे त्याला सांगायला आम्ही अजून ते पुढे गेलं ज्यांना पुढे जाते त्याचं गाडलं होते असं आहे. सगळंच मोकलो एक तासभर चालत आहे लोड जास्त त्याच्यावर परत सगळं 5-6 शेतकऱ्यांनी इथे असेल नाही नाही तसं नाही 25 शेतकरी इथे मोकळ बी सोडावं लागतं. हा एक आता तिकडे चालू आहे का ती मोकळा चालू आहे तिथे एवढा मला टेप नाही निसर्ग आपल्या हातात नाही. हा आता अजून पाऊस लागून पडला घेतो घेतो साम टीव्ही साम
आपलं नाव काय? आपण आनंद शेती केलेली आहे, ती कोणत्या प्रकारची शेती? आनंद शेती ही आमची कढीपत्ता आहे. कढीपत्ता म्हणून हे पीक आहे. एकदा छाटणी केलं की वर्षातून 3 वेळा हे पीक येत आहे. प्रत्येक छाटणी केल्यानंतर 4 महिन्यांनी एकदा छाटणी करावं लागते. आता ही शेती करण्यापूर्वी कढीपत्त्याची त्याचं मार्गदर्शन कुठं केलं आणि त्याची माहिती कोणाकडून घेतली? मार्गदर्शन म्हणताना असं दुसऱ्या शेतकऱ्यांचं बघून आम्ही, आमच्या काकांनी केली होती अगोदर शेती कढीपत्ता, त्यांचं बघून आम्ही, काकांचं बघून आम्ही पण हेच कढीपत्त्याचं पीक केलं. कढीपत्ता पीक लावण्यापूर्वी त्याची जमिनीची मशागत, जमिनीची मशागत करावं लागेल, खत घालून मग त्याला ट्रॅक्टरने नांगरटी करून मग परत आपल्याला किती फुटी लावायचं, 4 फुटी 3 फुटी त्याप्रमाणे सऱ्या सोडून मग त्याची बियाने टोकन करावं लागतं. आता ह्याची लागवड केल्यानंतर त्याचं उत्पन्न किती दिवसात? उत्पन्न 1 वर्षाने उत्पन्न चालू होते. लागवड केल्यापासून 1 वर्षापासून ते चालू होते. आता लागवड करत असताना याच्यावर फवारण्या वगैरे, सारखा कंटिन्यू 8-8 दिवसाला फवारण्या करावं लागते. सारखा बुरशीनाशक, कीटकनाशक, करपा पडतंय, डाग पडतंय. कीटकनाशक म्हणजे अळ्या गुंडाळत येतं. पाण्याचं कसं नियोजन? पाण्याचं मोकळं पण चालते, ड्रीप आहे. आता याचं किती महिन्याला याची मार्केटसाठी पोड होती? म्हणजे 4 महिन्याला एकदा आम्ही त्याची छाटणी करतो. आपण किती एकर लावला? माझं 3 एकर बाग आहे. आता 3 एकराचे 4 महिन्याला त्याची पोड होती, तर 1 एकरात साधारण किती? कसं आता प्रत्येक छाटणीला वेगवेगळा रेट राहत आहे. कधी 50 रेट मिळते, कधी 20 रेट मिळते. आता चालूला 10 रुपयाच रेट मिळाला असं असतं ते. आता आपण मार्केटला विकताना व्यापाऱ्यांना किंवा मार्केटला विकताना कसं? आम्ही स्वतः विकत नाही, ते आम्ही व्यापाऱ्याला देतो. व्यापारी मार्फत माल जाते आमचा. तू कसं किलोवर घेतात? हां, किलोवरती माल घेते त्यांनी. मी ते सांगितलं की एका छाटणीला 10 रुपये मिळते, एका छाटणीला 30 रुपये, एका छाटणीला 50 रुपयेपर्यंत आम्हाला रेट मिळते किलो. जास्तीत जास्त 50 ते 60 पर्यंत मिळते. आता हे कढीपत्ता याच्यावर आभाळ आला किंवा पाऊस आला मग सतत औषध मारावं लागतं. 8-8 दिवसाला ह्या दिवसामध्ये जास्तीत जास्त करपा आणि डाग पडण्याची शक्यता जास्त असते ह्याला. आता करपा आणि करप्याचे डाग पडले तर काय नुकसान होतं? नुकसानमध्ये काढून टाकावं लागतं. व्यापाऱ्याला माल चालत नाही, 1 नंबर माल लागते मार्केटला. आता याची वार्षिक उलाढाल किंवा 4 महिन्याला किती उलाढाल होतं? आता एकरी तसं बघितलं तर 1 लाख रुपये उत्पन्न निघते. 1-1.25 लाख रुपये एक, हां, 4 महिन्याला. आणि मग वार्षिक एकरी 3 लाखापर्यंत होत आहे, 2.5 ते 3 लाखापर्यंत. शेतकऱ्यांना काय आव्हान करतात? शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे, चांगलं आहे. एवढंच की जरा मशागत जास्त आहे, औषधाचा खर्च जास्त आहे, एवढं सगळं नियोजन करावं लागतं. आता हे सगळं लावत असताना याच्यासाठी जमीन कशी असते? जमीन 1 नंबर पाहिजे त्याला. दोन ह्याची पण चालते जमीन, थोडं खडकाळ मुळीवरची असले तरी पण चालते. पाणी निचरा व्हायला पाहिजे, जेणेकरून पाणी नाही थांबायला पाहिजे रानामध्ये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.